जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरिता 1.5 लाखाची लाच मागणाऱ्या उपआयुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्यासह एका वरिष्ठ लिपिक आणि खाजगी व्यक्तीला अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. एका शिक्षकाकडून जात पडताळणीसाठी 2 लाखाची लाच मागणाऱ्या महिला उपायुक्त तथा जात पडताळणी समितीच्या सदस्यासह दोघांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात केली. जया विनोद राऊत ही महिला उपायुक्त, वरिष्ठ लिपिक नितीन कडे, खासगी व्यक्ती सावंत प्रकाश चौधरी तिघेही राहणार यवतमाळ असे रंगेहात अटक करण्यात आलेल्या लाचखोर तिघांची नावे आहेत. जया विनोद राऊत या येथील समाज कल्याण विभाग परिसरात असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात उपायुक्त तथा जात पडताळणी सदस्य म्हणून कार्यरत आहे. तक्रार करता एका शिक्षकाने जिल्हा जात पडताळणी कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्याकरिता येथील महिला उपायुक्त जया राऊत यांनी वरिष्ठ लिपिक नितीन कडे यांना सोबत घेऊन संबंधित शिक्षकाला जात प्रमाणपत्र पडताळणी देण्याकरिता 2 लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांची मागणी मान्य करीत या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर शिक्षकाने पहिला हप्ता म्हणून 1.5 लाख रुपये देण्याचे 3 फेब्रुवारीला मान्य केले. त्यावरून यापूर्वी सापळा रचून असलेल्या एसीबीच्या पथकाने लाचेची ही रक्कम स्वीकारताना सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास वरिष्ठ लिपिक व एका खासगी व्यक्तीला रंगेहात अटक केली. ही कारवाई अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उप अधीक्षक गजानन पडघन, पोलीस निरीक्षक रवींद्र जेथे, रुपाली पोहणकर, ज्योती झाडे, पंकज बोरसे, शैलेश कडू, राजेश कोचे आदी कर्मचाऱ्यांनी केली.